नमस्कार, लक्षवेधक या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज लक्षवेधक या कार्यक्रमामध्ये आपण चर्चा करणार आहोत. विषयाचं नाव आहे सौर विजेवर व विजेवर चालणारी सायकल. अर्थात या सायकलची निर्मिती शहापूर तालुक्यातील अत्यंत दुर्गम अशा ग्रामीण भागातील जितेश विषय यांनी केलेली आहे. निर्भय सोलर या नावाचं त्यांची जी कंपनी आहे, त्या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी सौर विजेवर आणि विजेवर चालणारी सायकलीची निर्मिती केलेली आहे. या सायकलीचं लोकार्पण किंवा अनावरण नुकताच त्यांचा जो मुलगा आहे निर्भय, त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ते झालेलं आहे. कशा पद्धतीची ही सायकलीची निर्मिती झाली, काय उद्देश होता आणि कशा पद्धतीचे या सायकलचे फायदे वगैरे, या सगळ्या संदर्भामध्ये आपण त्याच्याशी चर्चा करणार आहोत. ते आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. जितेशजी, आपले या ठिकाणी स्वागत आहे. धन्यवाद. सौर विजेवर व विजेवर चालणारी सायकल त्यांनी निर्मिती केलेली आहे. जितेश विषय यांच्याबद्दल बोलायचं तर ते निर्भय सोलर चे प्रोप्रायटर आहेत. गावामध्ये अनेक पुरस्कार त्यांनी प्राप्त करून दिलेले आहेत. ज्या पद्धतीने मी सुरुवातीला सांगितलं की अत्यंत दुर्गम भागातलं भेळुंडे गाव शहापूर तालुक्यातील, या गावामध्ये खरं म्हणजे यांचा जन्म झालेला आहे. याच गावामध्ये उपसरपंच म्हणून दुसऱ्या टर्ममध्ये ते कार्यरत आहेत. एक पंचवार्षिक योजनेमध्ये सुद्धा ते उपसरपंच होते. त्याच्यामध्येही चांगलं काम केल्यानंतर लोकांनी पुन्हा एकदा त्यांना उपसरपंच केलेला आहे. आणि या टर्ममध्ये मात्र त्यांनी आपल्याला लोकांनी विश्वास दाखवल्यानंतर त्यांनी स्मार्ट विलेज म्हणून त्यांनी आपल्या गावाचा गौरव केलेला आहे. आणि या स्मार्ट विलेज अशा पद्धतीचा राष्ट्रीय पातळीवरचा पुरस्कार वेलोंडी गावाला जितेंद्र विषय यांनी मिळवून दिलेला आहे. आणि त्यामुळं महाराष्ट्राच्या पटलावर किंवा एकूणच देशाच्या पटलावर पुन्हा एकदा वेलोंडे सारखं अत्यंत छोटं आणि दुर्गम गाव पुन्हा एकदा चमकलेलं आहे. त्याच्यानंतर आणखीन एक नवा त्याने उपक्रम, जो आतापर्यंत आपण बघतो की सायकल म्हणजे सगळ्यात स्वस्त सायकल आहे, परंतु त्याच्यानंतर पेट्रोल आणि डिझेल प्रचंड प्रमाणामध्ये महाग झालेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये सौर ऊर्जेवर किंवा विजेवर चालणारी जर चार चाकी तीन चाकी आली तर काय फायदा होईल, अशा पद्धतीची यंत्रणा सुरू झाली. आणि तशा पद्धतीच्या दोन चाकी तीन चाकी गाड्या सुद्धा आलेल्या आहेत. सायकल मात्र अशा पद्धतीची येईल असं काही वाटलं नव्हतं, परंतु जितेश विषय यांच्या मनामध्ये काय संकल्प आला आणि त्यांनी तशा पद्धतीची ती निर्मिती केली, तिचं अनावरण सुद्धा झालेलं आहे. आणि याच सगळ्या बाबतीमध्ये चर्चा करण्यासाठी आपण या ठिकाणी त्यांना बोलवलेले, आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. जितेशजी, पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो. आणि मला सांगा की काय वाटलं, मी ज्या पद्धतीनं मी सुरुवातीला सांगितलं की पेट्रोल डिझेल ची भाववाढ प्रचंड झालेली आहे, ते परवडत नाही म्हणून तीन चाकी आली दोन चाकी आली, हे आपल्याला मान्य आहे. सायकल अशा पद्धतीची असावी असं कशा पद्धतीचा संकल्प आला? काही दिवसापूर्वीच मी जेव्हा वारंवार वेलोंडे गाव हे माझं इको फ्रेंडली गाव बनावं म्हणजे पर्यावरण पूरक असं, अगोदरच फॉरेस्ट एरिया आहेच, पण जसं गाड्यांची संख्या वाढत चालली गावामध्ये म्हणा किंवा परिसरात म्हणा, आणि हे करत असताना मधल्या काही दिवसांपूर्वी मी म्हणजे दसरा दिवाळीच्या पिरियडमध्ये मी कंपनीच्या काही कामानिमित्त आणि रिसर्च निमित्त एक चायनाला व्हिजिट केली होती. तिथे गेल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की तिथे वारंवार म्हणजे 95% ह्या तुम्हाला सायकल ऑपरेटिंग मिळतील तुम्हाला. अच्छा. हा, आणि बाईक फार कमी मिळतात. म्हणजे गाड्या जरी मिळाल्या तरी त्या पेट्रोलवर म्हणजे डिझेल प्रदूषण थोडस ते कमी त्याच्यावर विचार करतात. तर आणि तिकडनं आल्यानंतर सडनली माझ्या डोक्यात ते होतंच, आल्यानंतर माझा बच्चू सारखा त्याला मी कोणाची तरी सायकल बघितली असेल आणि तो सारखा मला आल्यानंतर सांगायचा बाबा मला सायकल हवी, बाबा मला सायकल हवी. मग मला थोडस ते जरा क्लिक झालं की आपण सायकल तर त्याचं वय चालवायचं नाहीये, त्याच्या निमित्तानेच एक ती सायकल आपण मार्केटमध्ये आणूया आणि ही सायकल जी येईल ती निर्भय सोलर सायकल म्हणूनच आपण तिला नाव देऊया. अच्छा. आणि म्हणजे नावामध्ये पण निर्भय आहे आणि ती सायकल ही निर्भयच राहील, तर असं त्याच्या मागची माझी संकल्पना होती. आणि मग हे करत असताना तिला मग मल्टिपल ऑप्शन्स होते आपल्याकडे. ही सायकलच्या तुलनेत तुम्हाला इलेक्ट्रिक बाईक सुद्धा आलेल्या आहेत, पण तुम्ही बाईकची आणि सायकलची तुलना नाही करू शकत. बरोबर. तुलना तुम्ही करू शकता पण ती फक्त तिच्या पेट्रोल किंवा तिच्या रनिंगच्या बाबतीमध्ये. तर तुम्ही आज जर तिची तुलना त्या पद्धतीने केली तर सामान्य माणसाला परवडणारी अशी ती सायकल आहे. बरोबर. म्हणजे तिची निर्मिती जेव्हा करत असताना मला जवळजवळ 25,000 ते 30,000 दरम्यानचा खर्च आला,
पण जेव्हा ती बल्क मध्ये जेव्हा निर्मिती करू तेव्हा ती कदाचित कमी होईल आणि जर तिच्यामध्ये ऍडव्हान्स फीचर्स अजून वापरले तर ती वाढेल सुद्धा. पण हे करत असताना मला पर्यावरण पूरक विषय दोन तीन गोष्टी त्याच्यात जाणवल्या. साऊंड पोल्युशन होत नाही, तुमचं एअर पोल्युशन होत नाही. दुसरी गोष्ट की वेटेज सायकलचं कमी असल्या कारणाने तुमचा ट्राफिकचं पण म्हणजे गोष्ट तुमची एक अगदी म्हणजे कमी प्रमाणामध्ये तुमच्या ट्राफिकला तुम्ही अवॉइड म्हणजे ट्राफिक अवॉइड करू शकता. म्हणजे जास्त ट्रॅफिक असेल तर ते उचलून पण घेऊ शकतो. आता काही दिवसांपूर्वीच तुम्हाला एक किस्सा सांगतो. सायकल बनवल्यानंतर मी माझ्या ऑफिसपासून आता बऱ्यापैकी मी सायकलच वापरतो. म्हणजे ट्राफिकमध्ये मला आता गाडी म्हणजे फोर व्हीलर मला टाकायला कंटाळा येतो सायकल झाल्यापासून. तर मी सायकल घेऊन निघालो होतो आपलं देवीचं मंदिर जे आहे शापूर मधलं तिथे एक जोरदार वादविवाद काहीतरी चालू होते. त्याच्यामुळे खूप ट्राफिक अशी चारी बाजून ट्राफिक झाली. तर मला तर अर्जंट पटकन त्या साईडला जायचं होतं काय करू. मी सरळ सायकल उचलली फुटपाथवर घेतली बसलो एक्सलेशन दिलं पलीकडे निघून गेलो. सगळे माझ्याकडे बघत राहिले हे काय झालं म्हणून. एक स्कूटी होती लोकांच्या ते उचलू शकत नाही. आता हा झाला पार्क तुमचा ट्राफिकचा प्रश्न झाला. त्याच्यावर मी म्हणजे ही सायकल अगदी पोलिसांपासून तर शाळेच्या मुलांपर्यंत सगळ्यांना युझिंग मध्ये येऊ शकते. अगदी म्हणजे याच्यामध्ये राहिला तुमचा म्हणजे आपण याचा विचार जर केला तर पार्किंगचा. तुम्ही पार्किंग साठी सहजरित्या जर फ्लॅट आहे तर फ्लॅट मध्ये पण तिला नेऊ शकता उचलून. तुम्ही बाईक तुमची उचलून नेऊ शकत नाही. म्हणून ही तुलना जर करायची झाली तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. अगदी म्हणजे ती 35-35-40 स्पीड जेव्हा देते तर सायकल तुमची रेग्युलर सायकलचा स्पीड तो नसतो. हा स्पीड शारीरिक. आता तुम्ही आरोग्याच्या दृष्टीने जर विचार केलात तर तुम्ही काय करू शकता की समजा तुम्हाला वॉकिंग हे करायची आहे वॉर्म अप करायचं आहे तर ती सायकल घेऊन तुम्ही जेव्हा निघता त्यावेळेस तुम्ही पायदल पण मारू शकता. म्हणजे तोही पर्याय म्हणजे तुमचा आरोग्याचा पर्याय पण एक म्हणजे त्याला अल्टरनेट आपण ऑप्शन म्हणूया. पण तो जर तुमची बॅटरी संपते तर तुम्ही तोही वापरू शकता. तुम्ही ऑफिसला जाताय आता हे चाकरमान्यांसाठी एक अतिशय उपयुक्त अशी मी त्याला हेच म्हणेन की ती जेव्हा घेऊन जातील ते 6-8 तास ते काम करतात. सरकारी ऑफिसर 8 तास असतो किंवा प्रायव्हेट ऑफिसला 8-10 तास असं शेड्यूल असतं. ते गेल्यानंतर त्यांना आपण त्याबरोबर एक किट देणार आहोत सोलरचं किट पण देणार आहोत. म्हणजे तुमची विजेची बचत व्हावी हा त्याच्यामागचा दृष्टिकोन आहेच. परंतु जर समजा तुम्ही 7 तास नाहीये आणि तुम्हाला अर्जन्सी तर तुम्ही विजेवर वापरू शकता किंवा पावसाळी सेक्शन मध्ये तुम्हाला तेवढंच आउटपुट मिळालं नाही सोलरचं तर तुम्ही विजेवर तिला करू शकता. हे करत असताना आता तुम्ही ऑफिसला गेलात ती सायकल तुम्ही उभी केली तिच्यावर तुमच्या जवळ असलेलं फोल्डेबल सोलरचं जे किट आहे ते तुम्ही तिच्यावर टाकून दिलं आणि ती पिन तुम्ही चार्जिंग एज पर मोबाईल जसं चार्जिंग करता त्या पद्धतीची ती लावून दिली तिला. तर तुम्ही ती ऑटोमॅटिकली तुमचं तुम्ही काम करा. 7 तासाची चार्जिंग चालू आहे. तुम्ही 6 वाजले तुमचे तुम्ही निघताय घरी तुम्हाला चार्जिंग फुल मिळाली तुम्ही घरी गेलात. आता तुम्हाला परत यायचं आहे म्हणजे तुम्ही तिला आपण 20 किलोमीटरचं आत्ताच्या रनिंग बेस मॉडेलला 20 किलोमीटर पर्यंत दिलेलं आहे. तुम्हाला घरी गेल्यानंतरही तुम्ही लाईटवर पण तिला चार्जिंग करू शकता. आता याला पर्याय पूर्ण काही प्रश्न असे पण येतात की आम्हाला लांब जायचं मग आम्ही काय करायचं. सायकलला सायकल प्रमाणे वापरा. लांब जायचं तुम्ही अल्टरनेट ऑप्शन तुम्हाला स्पेअर बॅटरी तुम्ही घेऊन जाऊ शकता. म्हणजे मल्टिपल ऑप्शन्स आपण त्याला ठेवलेले आहेत. आता ही सायकल एक चांगल्या पद्धतीनं सारख्याची माहिती आपण सांगितली. साधारणपणे 30-35 सुद्धा दिला आहे आणि विजेवर आणि सौर विजेवर म्हणजे दोन्ही पद्धतीनं ती चालते. ज्या पद्धतीने अनुभव सांगितला की ट्रॅफिक जाम असला तरी आपल्याला काय अडचण नाही आपण ती सायकल उचलून बाजूला करू शकतो आणि आपण आपल्या मार्गाने निघू शकतो. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये त्या सायकलचा फायदा आपल्याला होऊ शकतो. इको फ्रेंडली आपलं गाव असावं या भूमिकेतून खरं म्हणजे त्यांनी ही निर्मिती केलेली आहे. परंतु त्यांचा जो निर्भय सोलर आहे त्या निर्भय सोलरच्या नावानेच आता ही सायकलचं ब्रँडिंग सुद्धा होत आहे किंवा होणार आहे. ज्या पद्धतीनं त्याने सांगितलं की किंमत सुद्धा कमी करण्याचा प्रयत्न बल्कमध्ये निघाला तो होऊ शकतो. आता मला एक हे सांगा की ज्या पद्धतीनं सगळ्या सायकल वगैरे किंवा एखादी नवीन वस्तू निघाली की त्याच्या पद्धती तशी मार्केटिंग होते हिचं मार्केटिंग कसं करणार. मार्केटिंग करताना आपण माझं टार्गेट जास्तीत जास्त ग्रामीण भाग आणि काही शहरी प्लेसेस असे असेल म्हणजे मिडल क्लास फॅमिलीज. कारण मी एक मिडल क्लास फॅमिलीतला आहे आणि माझी कॅपॅसिटी ज्यावेळेस सायकल घ्यायची नव्हती
तर ती सायकल जी साधी सायकल न घेता आजच्या फॅमिलीची जशी वाटचाल चालू आहे प्रत्येक मिडल क्लास फॅमिलीच्या, त्यांना ती ज्याची मोटरसायकल घेण्याची कॅपॅसिटी नाहीये आणि मोटरसायकल घेऊनही तिच्या एक वर्षाच्या इंधनाच्या खर्चामध्ये ही सायकल येते, तर मग साहजिकच ती प्रत्येकाला तो आवड निर्माण होईल. दुसरी गोष्ट, आज प्रत्येकाकडे नॅशनलिझम आहे, प्रत्येकाच्या मनामध्ये एक राष्ट्रीयत्वाची भावना आहे, तर याच्यातनं जर आपण स्वतःपासून जेव्हा सुरुवात करतो तेव्हा दुसऱ्याला सांगू शकू. तर हे करत असताना मग तुम्ही मार्केटिंग करताना, मी तर पहिलं तुम्हाला सांगेन तुम्ही वापरा, म्हणजे तुम्ही चार लोकांना सांगू शकाल की अरे खूप छान आहे. म्हणजे तुम्ही जी आज बाईक वापरत असाल किंवा फोर व्हीलर वापरत असाल तर तिचं इंधन तुमचं वाचलं की तुमची सिटी मधली ट्राफिक तुम्ही कमी केली, हे तुमचं कर्तव्य आहे ना की शासनाचं कर्तव्य आहे. हे कर्तव्य आपण जेव्हा स्वतःच मानू तेव्हा ते ऑटोमॅटिकली तुमचं मार्केटिंग वाढेल. आणि विशेषतः काय होईल की आज तुम्ही सगळे आपण म्हणतोय की पर्यावरण बिघडलं, पर्यावरण बिघडलं, कोणामुळे बिघडलंय? आपल्यामुळे बिघडलंय. आपण झाडे लावतो त्यांना वाढवत नाहीत, पण झाडे लावली तर त्याच्यानंतर तिचा एक तुमच्या तुम्ही इकडे इंधन जाळता की त्याचा इफेक्ट तुमच्यावर होतोच ना, त्या झाडांवर पण होतो. मग त्याऐवजी तुम्ही सायकल वापरा, ती सायकल वापरून तुमचं झाड पण वाढतंय, तुम्ही वाढताय. झाड वाढलं म्हणजे तुम्ही वाढलात, पर्यावरण प्रदूषण तुमचं कमी झालं. आणि हाच कन्सेप्ट घेऊन मला माझ्या गावामध्ये पण मी तेच विचार करतो की मला झिरो कार्बन ची संकल्पना राबवण्याचं मी चालू आहे, ते राबवणं मला कंपल्सरी आहे. विरोध होऊ शकतो नाही असं नाही, पण मला वाटत नाही माझ्या गावातनं मला त्या गोष्टींवर विरोध नाही. सुरुवात आपल्या गावापासूनच करायची. माझं नेहमीच हे आहे, म्हणजे मी इथे असो किंवा अजून कुठे दिल्लीच्या पटलावर जरी गेलो बिझनेसच्या निमित्ताने किंवा अजून चायनामध्ये गेलो तरी मला पहिलं माझं गाव मला प्रेम करायचं, मला माझं गाव प्रथम. मी जर माझ्या गावात काही करू शकत नाही तर मी माझ्या देशासाठी काय करू शकत, हे पहिलं महत्वाचं. निर्भय सोलरच्या म्हणजे जर तुम्ही जे मार्केटिंग करताय किंवा आज प्रत्येक ग्रामपंचायतच्या ठिकाणी जर गेलं तर तुमचा निर्भय सोलर दिसतो. शासनाकडून जी काही ग्रामपंचायतसाठी फंड येतो त्या माध्यमातून पण सुद्धा बऱ्याच ठिकाणी सोलर दिसतात. या बाबतीमध्ये इको फ्रेंडली पण ही सायकल आहे, शासनाचाही सुद्धा तोच उद्देश आहे की जास्तीत जास्त प्रदूषणमुक्त काही वस्तू असतील त्या उपलब्ध करून द्याव्यात. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये अशा पद्धतीच्या सायकली मुलींसाठी वगैरे वाटप होतात. काय जिल्हा परिषद किंवा महाराष्ट्र शासनाकडून सहकार्य घेण्याची काही? हो, मी तसं आता काही दिवसात माझा विचार आहेच शासकीय अधिकारी आणि मंत्री मोदींच्या भेटी घेण्याच्या. कारण यामध्ये कसं होईल की आपण ज्या अर्थी आता समाज कल्याण डिपार्टमेंट असेल, महिला बालकल्याण असेल किंवा ग्रामविकास खातं असेल किंवा वन खातं पण असेल, असे मल्टिपल खाती येतात. म्हणजे तर त्यानुसार आपण जर शासकीय याच्यात समाज कल्याण असेल किंवा महिला बालकल्याणचं मी पहिलं तुम्हाला बोलेल की यामध्ये जेव्हा आपण टार्गेट करतो तर त्यावेळेस मुलींना असेल पाचवी ते नववी असेल किंवा नववी बारावी पर्यंतच्या या विद्यार्थ्यांना ज्या सायकली दिल्या जातात, मग त्या ठिकाणी 100 विद्यार्थ्यांना पहिलं प्रिफर करण्यापेक्षा तुम्ही 10 विद्यार्थ्यांना करा किंवा 20 विद्यार्थ्यांना करा, तो एक पहिला प्रोजेक्शन तुम्ही आणू शकता. आणि त्या महिलांनाही किंवा त्या मुलींनाही किंवा त्या विद्यार्थ्यांनाही त्यांना ती त्यांची वेळेची बचत होईल शाळेमध्ये जाण्यापर्यंत. आणि काय म्हणू त्याला आपण की त्यांचा वाचणारा वेळ त्यांच्या अभ्यासात ते देऊ शकतात किंवा अदर प्रोजेक्शनवर देऊ शकतात, म्हणजे ते स्किल त्यांचं वाढू शकतं. सेम मी दुसरी अशी मी विनंती करू शकेल शासनाला की जेवढे आपण एक उदाहरणार्थ पंचायत समिती जर घेतली किंवा तहसील कार्यालय घेतलं, हे तालुका प्लेसेसची कार्यालय आहेत, प्रशासकीय कार्यालय, शासकीय कार्यालय आहेत किंवा कृषी खाते असतील, तर ह्या खात्यांच्या कर्मचारी जे तिथे वर्किंग करतात आणि ते बऱ्यापैकी तालुका प्लेसेसलाच राहतात, मग त्यांनी त्यांच्या घरापासून त्यांना जर शासनाने कंपल्सरी केलं की तुम्ही या घेऊन आणि तुम्ही रोज येताना याचाच वापर करावा, मुख्यालयामध्ये असेल तर त्याचा वापर व्हावा, म्हणजे तो 2 दिवस असो 5 दिवस असो ते मी फिक्स नाही करू शकत. तर ते वैयक्तिक ज्याचं त्याचं मी असं म्हटलं की ही वैयक्तिक जबाबदारी आहे. पर्यावरण वाचवणं किंवा शासकीय खर्च वाचवणं हे प्रत्येकाची जबाबदारी आहे, तर ते केलं तर अधिक उत्तम होईल. म्हणजे ही शासन हे करू शकेल, कारण मला वाटतं मी चायनामध्ये जेव्हा काही इन्क्वायरी केल्या तेव्हा मला असं निदर्शनास आलं की
तिथे सायकल कंपल्सरी आहे. तर मग आपण काय करू शकतो, त्यांना पर्यावरणाचं महत्व कळलंय आता हे. हा त्यांना महत्व कळलंय. आता हा झाला तुमचं महिला बालकल्याण इतर किंवा मी पंचायत समिती किंवा तहसीलदार किंवा ह्या सेक्शन मधले लोकांचं म्हटलं. मी ग्रामविकास खात्याचा जर विचार केला तर मी तसं म्हणेल की आज एक शापूर तालुका असेल, मुरवाड असेल किंवा धोडे असेल असे अनेक तालुके आहेत. तर या तालुक्यांमध्ये ग्रामपंचायती ह्या त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्था आहे. या संस्थांना जर काही प्रमाणात विशेष फंड देऊन किंवा 14 वित्त असेल, 15 वित्त आता येणारा 15 वित्त असेल किंवा पैसा फंडिंग असेल, या माध्यमातून तिथे असणारा लिपिक असेल, कर्मचारी असतील, त्या क्षेत्रात वर्किंग करणारे कर्मचारी असतील, तर त्यांना त्या क्षेत्रात फिरण्यासाठी जर त्या ग्रामपंचायतीकडे उपलब्ध करून दिली तर त्यांना त्यांचं मानधन ती परवडणारी आहे. किंवा तिथे लागणारा तो पेट्रोल खर्च आहे त्याच्याऐवजी हे घेतलं तर अधिक उत्तम होईल. हा एक पार्ट झाला. पेसा क्षेत्रामध्ये ज्या ग्रामपंचायती आहेत तिथे मोबिलायझर म्हणून नेमले गेले. या मोबिलायझरांना जर दिलं गेलं तर या मोबिलायझर हे त्यांच्या पेसा क्षेत्रात अधिक उत्तम काम करू शकतात. म्हणजे लोकांची संपर्क त्यांचा वाढू शकतो. हे 2-3 प्रश्न मी मांडू इच्छितो. शेवटचा प्रश्न, हे सगळं ज्या पद्धतीने आपण सगळं करताय, मग अशी सुरुवात सांगितलं मी की आपण उपसरपंच सुद्धा इको फ्रेंडलीचा संकल्प आपण केलेला आहे, काय तुम्ही संदेश द्याल तुमचे ग्रामपंचायतीचे सदस्य असतील, सरपंच असतील, उपसरपंच असतील किंवा एकूणच ग्राम विकासाची जी यंत्रणा आहे? मी नक्कीच हा संदेश देईल की काय होतं, आपण 100 ग्रामपंचायती एकत्र केल्या आणि त्यांच्या मागे लागण्यापेक्षा तुम्ही पहिली जर मी शासनाला विनंती करेल या माध्यमातून की माझ्यासारखी अशी जी वेलोंड्यासारखी अशी काही छोटे गाव आहे 3,000 लोकसंख्येच्या आतली, तर याच्यावर जर तुम्ही तो बजेट विशेष बजेट जर हे केला आणि यांना खूप खर्च लागणार नाही आहे, म्हणजे मला वाटते मूलभूत सुविधा बऱ्यापैकी काही ठिकाणी झालेल्या आहेत, पण जर स्मार्ट संकल्पनेवर आपल्याला न्यायची आहे तर ती अशी गावं तालुक्यातून एक एकच गाव निवडण्यापेक्षा ते तालुक्यातली अशी गावं असतील की त्यांना विशेष हे देऊन आणि 50 लाख 1-1.5 कोटी त्यांचा एक DPR तयार करून आणि त्यांना जर हा निधी देऊन आणि ते जर तिथे अंमलात आणलं येत्या 5 वर्षांमध्ये, म्हणजे पंचवार्षिक योजना म्हणा तुम्ही किंवा द्विवार्षिक किंवा सिंगल 1 वर्षाची, तर म्हणजे जसं शासनाच्या बजेटमध्ये बसणार असेल तसंच मी म्हणेन, तर ते जर केलं तर बरीचशी गावं ही इको फ्रेंडली स्मार्ट विलेज होती. म्हणजे नुसती दाखवण्यापुरती स्मार्ट विलेज नाहीत. मी आज इथे या माध्यमातून हे पण सांगू शकतो, मी स्मार्ट विलेज घेतलं पण मी समाधानी नाही. मी समाधानी याच्यासाठी नाहीये की मला तिथे स्मार्ट विलेज फक्त नुसतं दाखवण्यापुरतं नकोय, तर मला तिथे पर्यावरण पूरक असे व्यवसाय पण आले पाहिजे. म्हणजेच माझं तिथली महिला सक्षम होईल, माझं तिथलं कुटुंब सक्षम होईल. म्हणजे जर कुटुंब सक्षम झालं तर ऑटोमॅटिकली माझं तिथं पर्यावरण सुदृढ झालं, माझे लोक तिथून स्थलांतरित होणार नाहीत, म्हणजे एकत्रित माझं पर्यावरण बांधून राहिलं. सौर विजेवर व विजेवर चालणारी सायकल निर्मिती करणारे जितेश विशे यांची ही निर्भय सोलर सायकल लवकरच बाजारामध्ये येईल अशी आपल्याला अपेक्षा करायला हरकत नाही. या सगळ्या बाबतीमध्ये त्यांनी ज्या पद्धतीने आपल्याशी चर्चा केली त्याच्यावरून आपल्या लक्षात आलं असेल की इको फ्रेंडली गावं करायची आहेत. संपूर्ण देशाचाच किंबहुना जगाचा जरी विचार केला तर पोल्युशन हा भयंकर मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि भविष्यामध्ये आणखीन घातक होऊ शकतो आणि हे जर आपल्याला टाळायचं असेल तर ते आपल्या हातामध्येच आहे. आपण कशा पद्धतीने पोल्युशन थांबवू शकतो आणि त्या दृष्टिकोनातून हे थांबवण्यासाठी आणि त्याचबरोबर दिवसेंदिवस टंचाई तर आज ना उद्या डिझेल पेट्रोलची येणारच आहे, परंतु दरवाढ सुद्धा तितक्याच मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे, या सगळ्याला पर्याय म्हणून त्यांनी सौर ऊर्जेवर चालणारी ही सायकलीची निर्मिती केलेली आहे. ही सायकल आता प्रत्येक घराघरामध्ये जर वापरली गेली, ज्या ठिकाणी आपल्याला 2-व्हीलरची आवश्यकता असते त्या ठिकाणी सायकल हा पर्याय 100% यशस्वी होऊ शकतो. ज्या ठिकाणी 4-व्हीलर पर्याय आहे त्या ठिकाणी सायकल कदाचित यशस्वी ठरणार नाही, परंतु 2-व्हीलरच्या ऐवजी मात्र सायकल हा पर्याय 100% होऊ शकतो आणि त्याच्यातून सगळ्याच प्रमाणामध्ये बचत होऊ शकते, पोल्युशनचा प्रश्न मिटू शकतो. तर अशा पद्धतीची निर्मिती केलेली आहे. शासनानं जर याला सहकार्य केलं तर अधिक कमी किमतीमध्ये ही सायकल लोकांपर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच त्यांचा मानस असेल. आज आपण या ठिकाणी आलात, निर्भय सोलर सायकलच्या बाबतीमध्ये माहिती दिली, तशा पद्धतीचं आवाहनही केलं.
आणि इको फ्रेंडली गावं कशी करता येतील याही बाबतीमध्ये आपण चर्चा केली. या ठिकाणी आपण आलात, त्याबद्दल आपले या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद.